विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। नागाशी खेळ करून तरुण फसला, नाक पकडून त्या नागाशी खेळ करणं सांगली जिल्ह्यातील तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे। नागाच्या तोंडाला तोंड लावतानाचा व्हिडिओ संबंधित तरुणाने सोशल मीडियावर शेअर केले होते। वन विभागाने त्या तरुणावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तरुणाला सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करणं चांगलंच महागात पडलं आहे। नवोदित साहित्यकांसाठी 2 एप्रिलला शब्द पालवी साहित्य संमेलन सावर्डे येथील भवानीच्या डोंगरात निसर्गाच्या सानिध्यात शब्द पालवी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे। नवसाहित्यकांसाठीच हे आपलं साहित्य आपलं संमेलन आयोजित केल्याची माहिती आयोजक प्राध्यापक किशोर पाटील यांनी दिली। याचा लाभ नवीन लिहिणाऱ्या साहित्यिक, रसिक व वाचक यांनी घ्यावा असे आवाहन केले आहे। 3 एप्रिल 2022 रोजी तुमच्या साहित्याला, साहित्य वाचनाला, सादरीकरणाला उजाळा देण्यासाठी याचे आयोजन केले आहे। तासगाव तालुक्यातील सावर्डे गावी डोंगराच्या पायथ्याला श्री सौंदती रेणुका देवी मंदिराच्या समोर सावर्डे येथे रविवार 3 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता हे संमेलन होणार आहे। RBI पक्ष शक्तिशाली बनवावा, दीपक निकाळजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विटा येथे प्रमुख पदाधिकारी बैठक संपन्न झाले। जिल्ह्यातील पक्षाच्या कामाचा आढावा घेतला व कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील या पक्षामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक वाडी वस्तीवर सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन स्वाभिमानी विचार कार्यकर्ता तयार करा, गाव तिथे शाखा असे पक्षवाडी सर्वांनी जोमाने काम चालू ठेवा, यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्याला पक्षाकडून पाठबळ देण्यात येईल, सर्व पदाधिकारी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे सांगितले। पवार साहेबांनी आडनाव बदलून आग लावे ठेवावे सदाभाऊ खोत। शरद पवार हे महान नेते आहेत, त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केलं नाही। जाईल तिथं आग लावायची आणि दुसऱ्याच्या घराला परत आग लावायला निघून जायचं, त्यांचं सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेले। त्यामुळं त्यांनी पवार हे आडनाव बदलून आग लावे करावं अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे। RRR 1300 कोटींची कमाई, चित्रपटाने रचला इतिहास। SS राजमौली यांनी दिग्दर्शित केलेला RRR सिनेमा 25 मार्चला रिलीज झाला। त्यानंतर अवघ्या 3 दिवसातच या सिनेमाने जगभरात 500 कोटींची कमाई केली आहे। भारतात केवळ या सिनेमाने 3 दिवसात 75 कोटी रुपयांची कमाई केली। या चित्रपट प्रदर्शनाच्या पूर्वीच डिस्ट्रीब्युशन, सॅटेलाइट व संगीत यासारख्या राईट्स विकून चित्रपटाने 800 कोटींची कमाई केली आहे। शाळांना उन्हाळी सुट्टी मिळणार, पण मे आणि जून मध्ये राज्यात 1 ते 9 आणि 11वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटी होणार आहेत। राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे। तसेच उन्हाळी सुट्ट्या मे आणि जून मध्ये मिळणार आहेत। ज्या शाळांचा अभ्यासक्रम अपूर्ण आहे अशा शाळा सुरू राहणार आहेत असेही सांगण्यात आले आहे।